कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 30 एप्रिल पर्यंत लॉकडाऊनचा आदेश दिला असून या लॉकडाऊन दरम्यान काही महत्त्वाच्या व्यवहारांना मुभाही त्यांनी दिली आहे व त्यानुसार राज्य सरकारने राज्यातील माल वाहतूक जी काही काळासाठी बंद करण्यात आली होती ती आता पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. पोलीस आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांनी याबद्दल बैठक बोलावून हा निर्णय घेतला आहे. बेळगाव जिल्ह्यातील 20 ते 25 हजार माल वाहतूक या लॉकडाऊन काळात बंद ठेवण्यात आली होती, मात्र पुन्हा जिल्हा प्रशासनाने याची दखल घेऊन सर्वसामान्यांना सर्व जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा व्हावा यासाठी माल वाहतूक पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. व या माल वाहतूक दरम्यान माल वाहतूक चालकांना त्यांचे इन्शुरन्स चालक परवाने किंवा टोल नाक्यावर त्यांना इतर सेवाही दिल्या जाणार आहेत असे यावेळी सांगण्यात आले. यामुळे निश्चितच या निर्णयामुळे सर्वसामान्यांना जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा भासणार नाही.